विलास पाटीलनी इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आहे. आज रात माझा जिजाऊची जयंती वर मी ते दोन शब्द बोलणार आहे. जाधवांची कन्या भोसलेंची सून, शिवबाची माता भाग्य कोणती असून, हिंदवानी स्वराज्याची पताका नभी, हिंदवानी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नये का, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला, ते त्यांनी पूर्ण केलं. या विषयावर जेव्हा बोलला जातो, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, परवा नव्हती परिणामाचे, साथ होते आई बाबा देवाची जबाताची, मूर्त मिळवली स्वराज्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. करा खूप मोठा आई बाबाचं नाव मोठं करा. धन्यवाद. साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांचे कोटी शिवभानी. सर्वांना माझा नमस्कार. मी धनिका पंकज जाधव, सेकंड प्लॅटिनियम. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस, या निमित्त मी आपल्याला राजमाता जिजाऊ बद्दल दोन शब्द सांगणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ होत्या. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. जिजाऊंनी शिवबावर लहानपणापासून दीपक शर्मा यहाँ पर कुछ स्लोगन बोलना चाहता हूँ. पहला, अराइज अवेक एंड स्टॉप नॉट अंटिल द गोल इज रीच. अराइज अवेक एंड नॉट स्टॉप अंटिल द गोल इज रीच. सेकेंड, मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा है. मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा है. धन्यवाद. उपप्रधानाचार्य जी, शिक्षक गण और मित्र, मेरा नाम पुष्कर दिनेश सोनवणे, कक्षा 2 प्लैटिनियम. आज 12 जनवरी इसी 12 जनवरी 1863 को भारत की मिट्टी में उनका जन्म हुआ, जिन्होंने आगे चल के भारत की मिट्टी 99 पुराणों की खुशबू दुनिया में पहुँचाई. उन तेजस्वी महापुरुष का नाम स्वामी विवेकानंद. उनका जन्म कोलकाता में है. उनके पिता का नाम विश्वनाथ दत्त, माता का नाम भुवन. ताकतवर शरीर के धनी थे. बचपन से ही उन्हें किताबें पढ़ने का बहुत शौक था. नरेंद्र ने महाविद्यालय में तत्वज्ञान का अभ्यास किया. अनेक प्रश्न उन्हें सताते, उनका समाधान. धावली शिवबाजी सावली, पुरातन तुझी सजली ग. राजा परी शक्तीचा संचार.